हे दोन निकाल पहा, एकाच व्यक्तीचे हे निकाल आहेत. परीक्षामध्ये फक्त 15-1 दिवसाचा गॅप असेल. वनरक्षकमध्ये 54 मार्क आणि तलाठीमध्ये 200 पैकी 214 मार्क्स. वा, महाराष्ट्र टॉपर. यावरून समजून जावा पेपर कसे झाले आहेत आणि मार्क कसे पडलेले आहेत. 99% जागा जे आहेत ते विकल्या आहेत. सर्व निवड झालेल्या मुलांची न्यायालयीन SIT मार्फत चौकशी झालीच पाहिजे. मित्रांनो, या सर्व मुलांनी कोणत्या सेंटरवर पेपर दिला आहे, यांची रॉ मार्क्स किती आहेत हे सर्वांना समजले पाहिजे. यांची सर्वांची CCTV पब्लिक करायला पाहिजे. सध्याचा सर्वात मोठा घोटाळा हा तलाठी भरतीमध्ये झालेला आहे. प्रामाणिकपणे मित्रांनो, सरळ जेव्हा परीक्षाचा नाद सोडून द्या. बघा ना काय योगायोग आहे. अजून 2-3 जणांचा तुम्हाला स्कोर सांगतो काय योगायोग आहे. बघा, वनरक्षक स्कोअर आहे यांचा 66 आणि तलाठी स्कोअर आहे 200. एकाचा वनरक्षक स्कोअर आहे 93 आणि तलाठी स्कोअर आहे 201. याला योगायोग नाही म्हणू शकत तर काय म्हणावं. तलाठीमध्ये मित्रांनो फ्रॉड झालेलाच आहे. हा एक मेव खतरनाक स्कॅम आहे. हे फक्त तलाठी पुरतेच नाही आहे मित्रांनो, सर्व सरळ सेवा भरतीमध्ये घोटाळे झालेले आहेत. प्रत्येक परीक्षांचा निकाल असाच लागणार आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला वाटेल आपली निवड होत आहे, पण तो तुमचा भ्रम आहे. या सर्वजण सहभागी आहेत. याचा योग्य तो तपास झाला जर मित्रांनो, तर खूप मोठे मासे गळाला लागतील. 99% जागा सर्वांनी वाटून खाल्लेल्या आहेत असं तरी मला वाटतं. मराठवाडा आणि विदर्भमधील प्रत्येक जिल्हा सेंटर मॅनेज आहेत. सर्वांनी आता तरी जागे व्हा आणि आपल्या हक्कासाठी लढा. जागे व्हा मित्रांनो, आय अगेन रिपीट, जागे व्हा. तलाठी परीक्षेत नॉर्मलायझेशनमुळे अनेकांच्या हातची संधी गेली असेल. मुळात नॉर्मलायझेशन ही प्रक्रिया डाऊटफुल असल्याचे त्याबाबत आजवर अनेक याचिका आणि प्रश्न उपस्थित केले गेले होते. पण इथं फक्त भावनांनी आरोप करून चालत नाही. तलाठी परीक्षेत योग्यरित्या नॉर्मलायझेशन झालं आहे की नाही याची बिलकुलही अजून तरी मला खात्री नाही. जर तुम्हाला वाटत असेल की नॉर्मलायझेशनमध्ये तुमचे मार्क्स कमी प्रमाणात वाढले, पण ते तुमचा एखादा मित्र त्या शब्द असेल परंतु त्याचे गुण जास्त प्रमाणात वाढले असेल, तर तुम्हाला पूर्ण हक्क असेल याबाबत आवाज उठवायचा. ते शोधून काढण्याची अगदी सोपी पद्धत आहे मित्रांनो. एकाच शिफ्टमध्ये 2 उमेदवारांना सारखे, म्हणजे 2-3 गुण कमी जास्त होऊ शकतात, पण नॉर्मलायझेशन नंतर दोघांच्या गुणांमध्ये खूप जास्त फरक असेल. म्हणजे एकाचे गुण खूप जास्त प्रमाणात वाढले असेल तर एकाचे कमी प्रमाणात वाढले असतील. तर अशा प्रकारे आपण नॉर्मलायझेशन योग्यरित्या झालं नसल्याचे आपण सिद्ध करू शकतो. तलाठी भरतीच्या परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती माध्यमासमोर आली होती. तर या परीक्षांच्या भरतीसाठी मोठा घोळ असून संबंधित परीक्षा घेणाऱ्या एजन्सीकडून ही टेंडर काढून घेण्याची मागणीसुद्धा खूप लोकांकडून होत आहे. त्यातच नुकतेच तलाठी भरतीच्या परीक्षेचा निकाल हाती आला असून या परीक्षेत एका उमेदवाराला 200 पैकी 214 मार्क. मित्रांनो, आश्चर्याची गोष्ट ही. सगळा भोंगळ कारभार चालूया. मित्रांनो, आवाज उठवा. ज्यांना जास्त मार्क्स आहेत त्यांची सर्वांनी कसून चौकशी करा. कोणाला काही माहीत असेल तर ते कृपया करून कमेंट करा. आणि सगळ्यांनी या गोष्टीचा अभ्यास करायलाच हवा. कोणावर पेपर फुटीचे गुन्हे दाखल आहेत का, कोण स्पर्धा परीक्षा न करताच टॉपर आलेला आहे का, कोणाचे घरचे किंवा नातेवाईक महसूल अथवा उच्च पदावर आहेत का, कोणाचे घरचे TCS कामाला आहेत का, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला अभ्यास करावा लागणार आहेत. आय होप मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जाता जाता फक्त एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून द्या. अशीच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी मी टाकत राहणार आहे. थँक्यू सो मच. जय हिंद.